छोटासा पर्याहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरत. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस वर्षाने पाहून झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणार छोटस मोठस गाव मातृठाण. बरोबर आहे ना? तसे आज या ठिकाणी अखंड आरनाम सप्ताह, आज यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली. गावकरी मंडळी सर्वांनी मिळून माझी तारीख घेतली, मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावहून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझे आई बहिणी, भातदार, चोपदार, बेवडे, कोल्ह्याच्या पोरी, पळून जाणारे पोर, शेपणी पोरगी, झाले का सर्व? म्हणजे उद्या कोणी म्हणलं को माझं नाव नाही घेतलं म्हणून. विठ्ठल रुक्माई पांडुरंगाचे जे पूजा करतात, आपल्या घरामध्ये जे त्यांची जे सेवा करतात, जेवद्गुरु तुकोबारा त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. धन्य माता पिता तया ज्या विठ्ठल. एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून थांब, भाग्यवंत गैरी भजन पूजन, 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 भाग्यवंत गैरी भजन पूजन. भाग्य पाहिजे ना, भाग्य नाही ना तो माणूस करत नगत नाही. विठाल विठाल तुम्ही म्हणाल भक्त कोणते आणि भक्ती म्हणजे काय आणि भक्त म्हणजे काय? भक्ती वेगळी आणि भक्त वेगळे. तुम्ही म्हणाल भक्त कोणते, भक्ती कोणी केली? तुम्ही नामदेव महाराजांच्या जीवनातले उदाहरण घ्या. नामदेव रायची वडील धामो शेट्टी घरी नव्हते तर नामदेवराय त्यांना सांगितलं, नामदेवा तू देवाला निवेद्य खाऊ घालू नये. आता आपली आई काय म्हणते बरं? चष्मलाजी माय ए पोर पिस्तल उठ रे, तू उठ, तू तू उठ रे. आता आपली आई काय म्हणते? देवाला निवेद्य दाखवून नामदेव महाराज आईने सांगितलं, देवाने नैवेद्य खाऊ घालू नये. नामदेवराय निघाले, देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला, देव का खायला तयार नाही. नामदेव महाराजांना वाटलं रोज माझे वडील येतात दामू शेट्टी देव खातो, पण आज मी आला तेव्हा खात नाही, प्रॉब्लेम काय? तर नामदेव महाराजांनी देवाला शपथ घातली, देवा तू जर माझ्या आजचा नैवेद्य नाही खाला ना, मी तुझ्या पायवती माझा प्राण अर्पण करेन. दगडाची मूर्ती खाऊ शकते का? नैवेद्य हातीचा मोरगे, नैवेद्य हातीचा मोरगे, नैवेद्य हातीचा मोरगे,
निर्माण केलेलं पहा म्हणून पशनाची मूर्ती ठरताना कापते हो पशनाची मूर्ती ठरताना कापते हो पशनाची मूर्ती दगडाची मूर्ती खाऊ शकते का म्हणून महाराज म्हणतात कोण केत नाही भगवान खात नाही नाम देवराय की तरा तुम केलात नाही कोण केत तरा हम बुलात नहीं कौन कहता है भगवान सोत नहीं माया शोधा की तरह हम सुलात नहीं कौन कहता है भगवान राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं एक बार तो राधा बन कर देखो मेरे सवरिया
देव नाचतो म्हणून नाच कीर्तनाचे रंगी नाच कीर्तनाचे रंगे 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 नाच कीर्तनाचे आज के नाचे रंगी
पुरुषांनी तर लाकड सोडून टाकले, यांच्या मुळ्यात दुखत काय माहित. फक्त असा पाहत चंद्रबागेमध्ये स्नान करायचे, मग पुंडलिक राईचे दर्शन करायचे, मग भगवंताकडे जायचे. पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा अजून दर्शन करायचे, पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा अजून दर्शन करायचे, पुन्हा कार्तिकी वातरा झाल्यावर पुन्हा शेवटचं दर्शन घ्यायचे. आषाढी एकादशी, द्वादशी, चतुर्दशी, गोपाळपूरचा काला झाला, शेवटचं दर्शन कार्तिकी यात्राचं घ्यायचे. तुकोबर आहे, पुन्हा कार्तिकी वातराला यायचे, पुन्हा अजून वारी संपवल्यावर पुन्हा अजून दर्शन करायचे, पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा अजून दर्शन करायचे, पुन्हा कार्तिकी वातराचे शेवटचे दर्शन करायचे. तुकोबरांचे आश्रू भरून यायचे. तुकोबर आहे म्हणायचे, झाले दर्शन तुझ्या आता, येतो माघारी पंढरीनाथा. बस देवा निघालो, वाचून जगून आलो तर बर, पुढच्या वारीला येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का. पाऊल टाका गावाकडे बघावं देवाकडे, पुन्हा अजून पाऊल टाका गावाकडे बघावं देवाकडे. देव म्हणू लागले, तुकोबर असं का करता, पाऊल टाकता गावाकडे बघता माझ्याकडे असं का करता. देवा माझी अशी अवस्था झाली, जसं मुलगी मायर सोडताना होते तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. हे जोडगुरु तुकोबर अभंगाच्या प्रथम Yeah.